विहिरी किंवा बोर हे सगळं जे होतं ते सुद्धा सगळं त्याच्यातलं जी भूजलाची पातळी वाढायची जी अपेक्षा व्हायची त्याच्याऐवजी ते उलटा परिणाम झाला आणि जे काही साठलेलं पाणी होतं फक्त कडेचे जे मोठे शेतकरी असतील योगायोगानं त्या नाल्याच्या जवळ राहणारे जे शेतकरी आहेत त्यांना काही अंशी त्याचा फायदा झाला, परंतु संपूर्ण पाणलोट असा जर विचार केला तर ते तोट्याचं गणित ठरलं. अगदीच त्याच धर्तीवरती सीसीटीच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. आता सीसीटी जर सांगायचं म्हटलं तर समतल जर ही जी संरचना आहे ही मुळात एक जलतज्ञ म्हणून मला असं वाटतं की ही जल पुनर्भरणाची संरचना नाही. सीसीटी ही जी संरचना आहे हिचा शोध जो लागलेला आहे तो वनीकरणाला संरक्षित सिंचन म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा डोंगर माथ्यावरच्या ज्या पडीक जमिनी, तुम्ही कदाचित शासनाची एक योजना ऐकली असेल कुरण विकास योजना किंवा पडीक जमीन विकास योजना अशा काही त्या जुन्या योजना होत्या, त्यामध्ये काय व्हायचं की सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र हे लागवडीखाली यावं असा सरकारचा प्रयत्न असायचा आणि मग ह्या ज्या पडीक जमिनी आहेत किंवा कुरणाच्या जमिनी असतील किंवा माळावरच्या जमिनी असतील या जास्तीत जास्त तिथं वनीकरण व्हावं म्हणून सरकारनं प्रयत्न केले. हे वनीकरण होत असताना काय व्हायचं त्याच्या आजूबाजूला पाण्याचा सोर्स उपलब्ध नसायचा आणि मग जे काही वनीकरण केलं जायचं ते जगत नसायचं, म्हणजे ती रोपं जी ती काही काळ पाणी आहे तोपर्यंत जगायची आणि थोडीशी उंच झाली की ती मरून जायची आणि मग हे जगण्यासाठी मग कुठून तरी पाण्याची त्याला व्यवस्था टँकरनं पाणी आणून टाका या सगळ्यामध्ये पण प्रचंड अडचण यायची आणि मग यावरती उपाय म्हणून काय करता येईल असं अभ्यासकांच्या विचारातनं हे समतलचराची संकल्पना आली. त्याचा मुख्य हेतू काय होता की जिथे आपण वनीकरण केलेलं आहे ज्या ठिकाणी झाडांच्या मुळाला पाण्याची आवश्यकता आहे त्या मुळांच्या अपस्ट्रीमला म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीचे जर चर केले तर त्या चरात साठलेलं जे पाणी आहे ते त्या मुळांना मॉइश्चर म्हणजे आणि मग ती झाडं जगतील हा त्याच्या मागचा हेतू होता. बऱ्याच ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला की वनीकरण जे होतं जे पूर्वी जळायची झाडं तर ती आता जळणं बंद झालं आणि झाडं जगू लागली. तर त्यामुळे सीसीटी हे जे स्ट्रक्चर आहे ते झाडं जगवण्यासाठी ठीक आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण सीसीटी केलेले आहेत त्या ठिकाणी जे जमिनीमध्ये मुरलेलं जे पाणी आहे ते मुरलेलं पाणी तुमच्या संपूर्ण पाणलोटामधली भूजलाची पातळी वाढवण्यास मदत करेल असं समजणं हे अत्यंत अशास्त्रीय असं ठरतं, म्हणजे याला तांत्रिकतेचा कुठलाही आधार नाही आहे. याचं कारण असं आहे की ह्या ज्या पडीक जमिनी माळरानाच्या जमिनी ह्या ज्या आहेत त्या मुळातच झिरपादर कमी म्हणजे याला आम्ही इन्फिल्ट्रेशन रेट असं म्हणतो तो इन्फिल्ट्रेशन रेट कमी असलेल्या ह्या जमिनी असतात आणि मग अशा झिरपा कमी असलेल्या ठिकाणी जर तुम्ही खड्डे केले आणि त्या ठिकाणी जर पाणी साठवलं तर निश्चितपणे ते जमिनीमध्ये मुरणार नाही आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही मोठ्या प्रमाणावरती जर सीसीटी केल्या असतील तर निश्चितपणे तुम्ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती उथळ खड्ड्यांमध्ये सगळं पाणी साठवलेलं आहे आणि हे सगळं पाणी जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष वापरायला भेटलेलंच नाही, कारण त्यांनी भूजलाचं पुनर्भरण पण झालेलं नाही, उलट पक्षी हे सगळं पाणी जे आहे ते बाष्पीभवनाच्या स्वरूपात ते वाया गेलेलं आहे. आणि आता जर म्हणजे ही गोष्ट जर याची आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल तर मागील 4 वर्षामध्ये जी कामं सीसीटीची मग ती खाजगी संस्थेनं केलेली असो सरकारी असो किंवा कुणीही असो आपण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावांमध्ये अशा पद्धतीची सीसीटीची कामं झालेली आहेत त्या त्या गावांचं मला असं वाटतं की अभ्यास करायला हवा. आमच्यासारखे जलतज्ञ तर हे सांगतच आहेत पण तरी माझं प्रेक्षकांना असं एक आवाहन आहे की केवळ मी माझ्यासारखी जलतज्ञ व्यक्ती सांगतोय म्हणून नव्हे तर आपल्या गावात आपल्या पाणलोटामध्ये जे काही कामं झालेली आहेत काय त्याच्यामधली जी सीसीटीची कामं झालेली आहेत साधारणतः सीसीटीमध्ये आपण जी कामं केली त्यात किती साठवण क्षमता तयार झाली ही साठवण क्षमता त्या ठिकाणचा बाष्पीभवन दर त्या ठिकाणचा झिरपा दर आणि त्या ठिकाणी जे असलेले ओढे आणि नाले त्यांचा प्रवाही राहण्याचा काळ या आकडेवारीची जर तुम्ही खात्री जमा केली तर तुमच्या असं लक्षात येईल की मागील वर्षी आपण जी कामं केली आहेत त्याचा नक्की फायदा झाला की तोटा झाला. माझ्यापुरतं जर सांगायचं म्हटलं तर मी ज्या ज्या भागामध्ये अशा पद्धतीचा अभ्यास केलेला आहे तिथे मला
जवळपास म्हणजे तिथे मला फायदा असा कुठेही दिसलेला नाही आहे. पण तरीसुद्धा प्रेक्षकांपैकी जर कोणी असं म्हणत असेल की नाही आम्हाला सी सी टीचा फायदा झालेला आहे, तर निश्चितपणे त्या ठिकाणचं अभ्यास करायला मी तयार आहे. म्हणजे मला त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. आपण त्या ठिकाणचा अभ्यास करून आपण ठरवू शकतो. पण द लार्जर पिक्चर किंवा आपण रिजनल पिक्चर असा जर विचार केला तर मागील 4 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम होऊन आपले नदी ओढे का वाहत नाही, आपल्या विहिरींना पाणी का वाहत नाही, असे प्रश्न आता लोकांच्याही मनामध्ये येत आहेत. आणि अतिशय चांगल्या उदात्त हेतूने जे काही श्रमदानाची एवढी मोठी चळवळ उभा राहिलेली आहे ती चळवळ अशा पद्धतीनं वाया जाते किंवा तांत्रिकतेच्या अभावामुळे हे अतिशय म्हणजे वाईट चित्र आहे असं मला तरी वाटतं. लोकांपर्यंत हे तांत्रिक गोष्ट जी आहे, तांत्रिक ज्ञान जे आहे ते निश्चितपणे पोचलं पाहिजे असं मला वाटतं. याच्यातूनच मी सहज जलबोध तंत्र नावाची एक संकल्पना आणलेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की सहज जलबोध तंत्राने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तांत्रिक ज्ञान पोचू शकू. तुम्ही म्हणालात की या सगळ्या कामांमध्ये तांत्रिकतेचा अभाव आहे. हा तांत्रिकतेचा अभाव येण्यासाठी तुमचे अनेक पुस्तकं पण प्रकाशित आहेत, त्यातली मी काही पुस्तकं वाचलेली देखील आहे. तुमचं आदर्श भूजल आराखडा म्हणून एक पुस्तक आहे, याबद्दलचं माहिती जरा प्रेक्षकांना दिली तर बरं. नेमकं आदर्श भूजल आराखडा म्हणजे काय? जलयुक्त शिवार किंवा जलक्रांती अभियानाचा जो मुख्य पाया आहे तो आहे आदर्श भूजल आराखडा. अशा पद्धतीचा जल आराखडा असणं हे अत्यंत आवश्यक आहे असा कुठलाही तज्ज्ञ सांगेल, अगदी मी सांगेल असं नाही, कोणताही जलतज्ञ आराखडा असला पाहिजे यावर भर देईल. आता प्रश्न असा पडतो की हा आराखडा बनवायचा कोणी? बरोबर, तो शेतकऱ्यांच्या डोक्यावरती ती जबाबदारी टाकायची की जे स्थानिक प्रशासन आहे त्यांनी ते करायचं की आमच्यासारख्या तज्ज्ञांनी करायचं, नेमकं कुणी करायचं? म्हणजे हे शासनाची जबाबदारी की समाजाची जबाबदारी आहे? तर याच्यामध्ये असं आहे की शासनाची जबाबदारी असं जर आपण म्हटलं तर आत्ता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भूजलाच्या नोंदी घेण्याचीच मनुष्यबळ आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे सूक्ष्म पाणलोट स्तरावरती एका गावाचा आराखडा शासन बनवून देईल अशी अपेक्षा जर करायचं म्हटलं किंवा शासनानं ठरवलं तरी ते प्रॅक्टिकली अजिबात शक्य नाही आहे, तसं होणारच नाही. तर मग याचा मी जेव्हा विचार केला आणि तरीसुद्धा जलयुक्त शिवारामध्ये हे शक्य व्हावं म्हणून शासनातर्फे एक सकारात्मक प्रयत्न असा झाला की जलयुक्त शिवारची जी नोडल एजन्सी आहे ती खरं तर पाणी या विषयात काम करणारी GSDA सारखी संस्था असली पाहिजे होती, परंतु GSDA कडे असलेलं मनुष्यबळ आणि एकूणच सगळी रचना बघून त्यांना असं वाटलं की नाही, GSDAचं मनुष्यबळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबविण्यासाठी समर्थ नाही आहे. आणि मग त्यांनी काय केलं की कृषी विभाग जो पाण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या तितक्याच जवळचा आहे असं म्हणून त्यांनी कृषी विभागाला हे काम दिलेलं आहे. आता कृषी विभागातली जी मंडळी आहेत तिथे क्वांटिटी वाईज संख्या बघितलं, संख्याबळ जर बघितलं तर त्यांचं ग्रामपंचायत पातळीपर्यंत त्यांची रचना आहे आणि बाकीच्या कुठल्या विभागाची अशी रचना नाही आहे. त्यामुळे कृषी विभाग हे अत्यंत समर्थपणे करेल अशी अपेक्षा होती. पण याच्यामध्ये असं झालं की कृषी विभाग देखील पाणी या विषयामध्ये तितका सक्षम नसल्यामुळे किंवा त्यांची जी तळापर्यंत असणारी जी रचना आहे त्यांच्यापर्यंत ही सक्षमता नसल्यामुळे आराखडा बनवणं हा जो प्रकार होता त्याच्यामध्ये तेही कमी पडले. आणि म्हणून माझ्यासारख्या तज्ज्ञाला असं वाटलं की याच्यावर काहीतरी उपाय असला पाहिजे. म्हणजे केवळ असा विचार करणारा मी पहिला आहे असातला भाग नाही आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी लोकांना एका अशा व्यक्तीचं नाव सांगतो की ज्यांनी आत्ताचा हा दुष्काळ आणि ही दुष्काळी परिस्थिती याच्याबद्दल खूप आधीपासून भाकीत व्यक्त केलेलं होतं. त्यांचं नाव होतं मुकुंदराव धाराशिवकर. मुकुंदराव धाराशिवकर हे खानदेशातले अतिशय प्रसिद्ध असे जलतज्ञ, पाणी या विषयावर त्यांचं भरपूर लिखाण होतं. ज्यावेळेस जलयुक्त शिवार योजना घोषित झाली त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया मुकुंदराव धाराशिवकरांची अशी होती की आपल्याकडे जोपर्यंत पुरेसं प्रशिक्षित मनुष्यबळ असत नाही तोपर्यंत आपण ही योजना यशस्वी करू शकणार नाही. आणि मग हे प्रशिक्षित मनुष्यबळ कशाला पाहिजे आपल्याला? तर आपल्याला हे जल आराखडा बनवण्यासाठी आणि जे प्रकल्प आपण राबवलेले आहेत त्याची परिणामकारकता तपासणी, म्हणजे असेसमेंट ज्याला आपण म्हणतो, तर ही परिणामकारकता तपासणी करण्यासाठी आपल्याला ते सगळं प्रशिक्षित मनुष्यबळ असलं पाहिजे. आता हे प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला कुठून मिळेल? तर आता मी जलतज्ञ आहे किंवा मी जल या विषयातलं शिक्षण घेतलेला माणूस आहे, मी त्याच्यामध्ये BSC भूशास्त्र विषय घेतला, MSC भूशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली, असे आपल्याकडे जी तरुणांची फौज आहे ही सगळी करेल का?
आता तुम्हाला हे माहिती आहे की अशा पद्धतीचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्या शिक्षणात पुढे नोकऱ्या किंवा व्यवसायाच्या संधी जोपर्यंत असत नाहीत तोपर्यंत त्या विषयाकडे मुलं वळणार नाही. बरोबर. मग अशी परिस्थिती असताना कोणती मुलं BSc किंवा MSc भूशास्त्र विषय घेऊन करतील? आणि मग हा विचार केल्यानंतर मुकुंदराव धारशिवकरांनी यातनं एक सुवर्णमध्ये असा काढला की त्यांनी सरकारला एक प्रस्ताव असा दिला होता की ठीक आहे आपण MSc BSc लोकांना करू शकत नाही आहे, त्यांना जे शिक्षण घ्यायचं ते घेऊ द्या. मग आता तुम्ही MSW वाले असताल, कुणी डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, पण ज्यांना कुणाला पाणी या विषयात काम करायचं आहे त्यांच्यासाठी किमान एक वर्षाचा किंवा 6 महिन्याचा असा काहीतरी कोर्स आपण चालू करू शकतो. आणि तो कोर्स त्यांनी डिझाईन सुद्धा केला होता, तो तुम्हाला गुगलवरती सुद्धा किंवा त्यांच्या एखाद्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळू शकतो. असा कोर्स त्यांनी डिझाईन केला आणि तो सरकारला पाठवला. हा कोर्स पूर्ण केल्याशिवाय जलक्षेत्रामध्ये कोणाला काम करायला परवानगी देऊ नये असं त्यांचं मत होतं. दुर्दैवानं धाराशिवकर आज हयात नाही आहेत. 2016 त्यांचा हे झालं. आता प्रश्न असा आहे की धाराशिवकरांनी जे सांगितलेलं होतं तीच गोष्ट मी 2014 पुढे नेलेली आहे. आजही मी तीच सांगतोय की अशा पद्धतीचं प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणं ही आत्ता आपली प्राथमिक गरज आहे. ऑलरेडी आपण त्याच्यात खूप मागे आहोत, म्हणजे हे खरं तर 2014 आधीच व्हायला पाहिजे होतं, परंतु अजूनही आपण त्याच्याबद्दल गंभीर नाही आहोत. प्रशिक्षणाच्या नावावरती खाजगी संस्था जे काही 2-4 दिवसाचं प्रशिक्षण देतात किंवा आता अगदीच महाराष्ट्र सरकारनं अतिशय महत्वाकांक्षी असं जलसाक्षरता केंद्र सुद्धा स्थापन केलेलं आहे आणि जलसाक्षरता केंद्रातर्फेही बरेच ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. ज्याला आपण मी कार्यक्रम हा शब्द याच्यासाठी वापरला की मी त्याला प्रशिक्षण कार्यक्रम म्हणतच नाही, फक्त कार्यक्रम असं म्हटलं. काही वेळेस इव्हेंट सुद्धा, हा म्हणूनच त्याला कार्यक्रम म्हटलं मी, कारण त्याच्यामध्ये प्रशिक्षण हे अशा पद्धतीनं 1 किंवा 2 दिवसात दिलं जाऊ शकतं असं याच्यावरती माझा तरी विश्वास नाही आहे. आणि त्यामुळे आपण याच्यातनं जी काही जलनायक, जलयोद्धे, जलसैनिक अशी जी काही फौज तयार करतो निश्चितपणे दुष्काळाबरोबरचं युद्ध लढण्यासाठी ती सक्षम नाही आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण आदर्श भूजल आराखडा या संकल्पनेतनं एक प्रयत्न असा केला की किमान ठीक आहे संपूर्ण भूजल ज्ञान जरी आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी आपण आराखडा कसा बनवायचा हे तरी आपण किमान शिकवू शकू. आणि याच्यातनं जी जागृती होईल त्याच्यातनं मात्र जी तरुणांची फौज आहे त्यांना याविषयी शिक्षण घ्यावंसं वाटेल आणि कदाचित भविष्यातलं सरकार किंवा भविष्यात जे कोणी प्रशासकीय किंवा धोरणात्मक निर्णय घेणारी मंडळी असेल त्यांना याची आवश्यकता पटेल आणि ते अशा पद्धतीचे कोर्सेस चालू करतील. अगदी काही खाजगी संस्थांना सुद्धा मी अशा पद्धतीचं आव्हान दिलं होतं, म्हणजे नामा फाउंडेशन असेल किंवा पाणी फाउंडेशन असेल, अगरवारे कॉलेज असेल, महाराष्ट्र विकास केंद्राचं एक कॉलेज आहे, माझ्या संपर्कात जी जी मंडळी आली त्यांना सगळ्यांना मी म्हटलं होतं की ठीक आहे तुम्ही आत्ता जे काही काम करत आहात ते करत राहा, पण महाराष्ट्राची जी मूलभूत गरज आहे त्या मूलभूत गरजेचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे कोर्सेस, म्हणजे याला आपण ऑप्शनल कोर्सेस असं म्हणतो की हॉबी म्हणून किंवा छंद म्हणून सुद्धा आपण काही महिने उन्हाळी वर्ग जे असतात किंवा जे शनिवार रविवारचे कोर्सेस असतात अशा पद्धतीने आपण 1-6 महिने वर्षभर देऊ शकू का? ज्यांना खरंच पाणी विषयामध्ये काम करायचं आहे ती अशा पद्धतीनं प्रत्येक शनिवारी रविवारी म्हणून 1 वर्ष देऊ शकतात ती, आणि त्यातनं खऱ्या अर्थानं तांत्रिकता जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आज आपण ज्या गोष्टीला जलसाक्षरता म्हणतोय किंवा ज्या पद्धतीनं आपण जलसाक्षरतेचा प्रसार आणि प्रचार करतोय माझ्या माहितीप्रमाणे ती जलसाक्षरता नव्हे, त्याला जलसाक्षरता म्हणताच येत नाही, कारण भूजल विज्ञानातले अतिशय गंभीर आणि महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते सो कॉल्ड आत्ता जे तांत्रिक प्रशिक्षित म्हणणारे जे लोक आहेत, म्हणजे एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आता जी सध्या एक नामांकित संस्था जी सगळ्यात अग्रेसर आहे पाणी या विषयामध्ये काम करणारी, त्या संस्थेच्या काही गोष्टींवरती मी टीका केलेली की तुम्ही तांत्रिकते बाबतीत चुकताय म्हणून, आणि माझ्या टीकेनंतर त्यांनी ती खिलाडू वृत्तीनं स्वीकारून ते मला भेटायला पण आले होते. आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही जलतज्ञ आहात, या विषयामध्ये एवढा तुमचा अनुभव आहे, निश्चितपणे तुमच्या टीकेमध्ये अर्थ तर आहेच आहे, मग परंतु त्याला उत्तर काय आहे, म्हणजे त्याचं सोल्युशन काय आहे, तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल याच्यासाठी माझ्याकडे आले होते. आल्यानंतर जेव्हा आमची 1-2 तास चर्चा झाली तेव्हा माझं असं लक्षात आलं की राज्यस्तरावरती प्रचंड लोकप्रिय आणि जिल्हा लोकसहभागाचा इतका मोठा पाठिंबा आहे अशी संस्था आणि त्या संस्थेचे म्हणजे काय म्हणतात अगदी वरच्या फळीतले तांत्रिक प्रशिक्षक त्यांना भूजल विज्ञानातलं अभकडंसुद्धा कळत नाही काय. म्हणजे त्यांना एक साधा प्रश्न मी असा विचारला होता
तो वाचकांना कळू द्या, आणि वाचकही कदाचित ते आपल्या गावात जे काही काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनाही कदाचित हा प्रश्न पडेल. साधा प्रश्न मी त्यांना एकच विचारलं होतं की तुम्ही जेव्हा सी सी टी किंवा हे सगळे स्ट्रक्चर ठरवता त्यावेळेस तुम्ही अपोदाह बघता त्याचा की एका एका टेकडी एका विशिष्ट क्षेत्रफळाच्या जागेवरती जेव्हा पाऊस पडतो तो किती पाऊस पडल्यानंतर किती अपोदाह, अपोदाह म्हणजे पाणी वाहणे, हा किती जनरेट होतो, तर तो तुम्ही एकूण पर्जन्याच्या 30% कुठे 20% असं त्यांनी एक आकडा गृहित धरलेला आहे. मी त्यांना साधा प्रश्न विचारला की एका टेकडीवरती तुम्ही 30% म्हणताय, मला एकच सांगा की समजा त्या टेकडीवरती जर ओबडधोबड दगड असतील, मुरमाड जमीन असेल, तर त्या ठिकाणचा अपदाव, त्या ठिकाणी जर झाडोरा असेल, झाडोरा म्हणजे झुडपं वगैरे जर असतील, तर त्या ठिकाणचा अपदाव, किंवा त्या ठिकाणी जंगल असेल, उंच वाढलेली झाडं असतील, किंवा काही प्रमाणात शेती होत असेल, काळी जमीन असेल, तर त्या ठिकाणचा अपदाव, ही सगळी अपदाव सारखे येतील का काय? तर निश्चितपणे हे सारखे येणार नाही. आणि मग तुम्ही सगळीकडे जर त्याला 30%, 20% अशा पद्धतीनं जर गृहित धरून चालत असाल तर मग त्याची आकडेवारी ही चुकणारच आहे. आणि हेच करत असताना मग त्यांना ते म्हटले की मग ते कसं मोजायचं काय, म्हणजे त्यांची इथपासून सुरुवात होती की त्यांना माहितीच नाही की ते कसं मोजायचं आणि काय करायचं. इन्फिल्ट्रेशन रेट हा शब्द त्यांनी पहिल्यांदा ऐकला होता, म्हणजे 3-4 वर्ष काम झाल्याच्या नंतर जेव्हा ते मला भेटले त्यावेळेस त्यांनी इन्फिल्ट्रेशन रेट मोजला का असा मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला म्हटलं. आणि मला आजही खात्री आहे की आजही या संस्थेच्या तांत्रिक प्रशिक्षकांना जर तुम्ही हा प्रश्न विचारला की तुम्ही इन्फिल्ट्रेशन रेट मोजता का, तर त्यातले बहुतांश प्रशिक्षक बहुतेक इन्फिल्ट्रेशन रेट म्हणजे काय असाच प्रश्न विचारतील काय. तर हे अतिशय दुर्दैव, म्हणजे मला काही त्यांची खिल्ली उडवायची नाही आहे, परंतु आपण समाज आपल्याकडे फार अपेक्षेनं बघतोय. जेव्हा तुम्ही किंवा मी आपण कुणीही असा, आपण जेव्हा दुष्काळासारख्या गंभीर विषयावरती नाही काहीतरी काम करतोय किंवा त्या कामामध्ये आपण कार्यरत आहोत, आपल्याकडे लोक अतिशय आशेनं बघत असतात की आपला दुष्काळ जो आहे तो यांच्या प्रयत्नानं दूर होणार आहे. आणि आपल्याकडनं जर त्यांना मार्गदर्शनाच्या ऐवजी जर अशा पद्धतीचं चुकीचं मार्गदर्शन होत असेल किंवा चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात असतील तर हे अतिशय दूरगामी परिणाम करणारा असं घटना आहे असं मला तरी वाटतं. आणि याच्याबद्दल आपण खूप गंभीर असलं पाहिजे. म्हणून मी माझ्या नेहमीच्या संबोधनामध्ये एक वाक्य नेहमी म्हणत असतो की दुष्काळ हे तर संकट आहेच आहे, म्हणजे आता सध्या ते दिसतंय म्हणजे ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण त्याहीपेक्षा मोठं आणि गंभीर संकट जर आपल्या पुढे कुठलं असेल तर ते म्हणजे आपल्याकडे असलेला तांत्रिकतेचा दुष्काळ. महाराष्ट्र देशभरामध्ये जर आपण विचार केला तर सुशिक्षित लोकांचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आपलं राज्य काही मागासलेलं राज्य किंवा काही असं नाही आहे. महाराष्ट्र नेहमी पुरोगामी लोकांचा महाराष्ट्र, काहीतरी इनोव्हेटिव्ह किंवा कल्पना ज्यांनी नवीन मांडल्या, क्रांती नवीन घडवली, म्हणजे इतिहासाचा जर विचार केला ना तर महाराष्ट्र हा सर्व बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेला महाराज. आणि अशा आपल्या महाराष्ट्राला तांत्रिकतेमध्ये इतकी जलद निरक्षरता दाखवणं अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. गतिमान युगाच्या गतिमान बातम्यांसाठी व रोजच्या सामाजिक अपडेटसाठी पाहत रहा युवा संवाद न्यूज. सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा.